नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. सेल सायकल अँड डिव्हिजन ह्या चॅप्टरचं हा शेवटचं सेशन, शेवटचा दिवस. लास्ट लेक्चरमध्ये आपण मेओसिस ही प्रोसेस सुरू केली. मेओसिस फर्स्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये पूर्ण केलं होतं, ज्याच्यामध्ये मेओसिस फर्स्ट रिडक्शन कसं होतं, म्हणजे क्रोमोझोमल नंबर रिड्यूस कसा होतो, डिप्लॉइडचं हॅप्लॉइड कसा होतो, हे आपण लास्ट टाईम बघितलं. म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं की हा पॅरेंटल सेल होता, ह्या पॅरेंटल सेलमध्ये होमोलॉगस क्रोमोझोम होते, बरोबर. प्रोफेजमध्ये चार डिव्हिजनद्वारे किंवा चार प्रोसेसद्वारे लिप्टोटीन, पॅचायटीन, त्यानंतर झायगोटीन, चार नाही पाच, झायगोटीन, डिप्लोटीन आणि डीआयकायनेसिस, या पाच प्रोसेसद्वारे आपण क्रॉसिंग ओव्हर केलं आणि ज्यामुळे क्रोमोझोम हा प्रिपेअर झाला होता फॉर द पर्पज ऑफ रिडक्शन. रिडक्शनसाठी प्रिपेअर झाला होता, म्हणजे तिथे ते सेंट्रोमेअरपासून न तुटता काय झालं, तो सेपरेट क्रोमोझोम झाले होते. सेपरेट एक एक क्रोमोझोम जे आहेत ते सेग्रिगेट झालेले होते, हे आपण लास्ट टाईम बघितलं. मग आता ही कंडिशन पॅरेंटल सेलची होती आणि पॅरेंटल सेल हा कसा होता, डिप्लॉईड, याच्यातला एक क्रोमोझोम हा मेलचा होता आणि एक क्रोमोझोम हे फिमेलचं होतं, बरोबर. त्याच्यानंतर आपण इथं मेओसिस वन केलं, M1, दॅट इज अ रिडक्शन. रिडक्शन नंतर आपल्याला हे दोन क्रोमोझोम सेपरेट झालेले दिसलेत, ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं, आता दोन हॅप्लॉइड सेल तयार झाले होते मेओसिस वन नंतर, बरोबर. असं झाले तर इथे मेल आणि फिमेल दोन सेपरेट क्रोमोझोम होते. मेओसिस वन झालं, मेओसिस वन नंतर मग हॅप्लॉइड, दोन हॅप्लॉइड सेल सेपरेट झाले होते, ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो होतो, आता आपल्याला इथून पुढे जायचे. ही जी कंडिशन आहे ना, मेओसिस वन नंतर दोन हॅप्लॉइड सेल तयार होण्याची, आफ्टर मेओसिस द टू हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड विच फॉर्म ड्युरिंग टिलोफेज वन अँड सायटोकायनेसिस वन, द स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज डायाड. स्ट्रक्चरला काय म्हणतात, डायाड. डायाड म्हणजे काय, टू हॅप्लॉइड सेल्स, टू हॅप्लॉइड सेल्स. हे कधी होईल, जेव्हा मेओसिस वन होणार आहे डिप्लॉइड सेलमध्ये. मेओसिस वन झालं म्हणजे रिडक्शन झालं, रिडक्शन नंतर दोन हॅप्लॉइड सेल तुम्हाला भेटले. रिडक्शन तुम्हाला कळलं आहे की आधी डिप्लॉइड नंबर होतं, आता काय झालं, हॅप्लॉइड नंबर झालं. आता फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो ह्युमन बिईंगसाठी. काय होतं ह्युमन बिईंगमध्ये, ह्युमन बिईंग हॅविंग 46 क्रोमोझोम्स, बरोबर. हे जे 46 क्रोमोझोम्स आहेत एका सेलमध्ये, ते पेअरिंगमध्ये आहे. पेअरिंगमध्ये म्हणजे कसं, 23 + 23 या पद्धतीने, या पद्धतीने आहेत. ॲक्च्युली हे 23 + 23 असे आहेत, त्याच्यामध्ये 22 ऑटोझोम प्लस एक त्याचं सेक्स क्रोमोझोम, समजा एक्स असेल, ठीक आहे. आणि प्लस त्याच्याबरोबर दुसरी पेअरिंग 22 ऑटोझोम प्लस, समजा मेल असेल तर वाय आणि फिमेल असेल तर एक्स, परत मग आपण मेलसाठी घेऊया समजा. तर अशा पद्धतीने हे पेअरिंग होते. मग हे 23, हे 23 दोन्ही बोलून काय होते, 46. मग मेओसिस वन झाल्यानंतर काय झालं, हॅप्लॉइड झालं, इट इज अ डिप्लॉइड कंडिशन. मग हॅप्लॉइड झालं, हॅप्लॉइड झाल्यानंतर काय झालं, इथे आलं 22A + X आणि इथे आलं 22A + Y, या प्रकारची कंडिशन. म्हणजे 23 23 झालेत, दॅट इज अन हॅप्लॉइड नंबर, ठीक आहे. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोझोम नंबर वेगवेगळा असतो. जसं यीस्ट घ्या, 16 क्रोमोझोम आहेत तिथे, मग त्याच्यापासून जे हॅप्लॉइड सेल तयार होणार ते 8 सेलचे असणार आहेत. सिमिलरली, सॉरी, 8 क्रोमोझोमचे असणार आहे. सिमिलरली इथं आहे की ह्युमनचं 46 पॅरेंटल सेल आहे, तर मेओसिस नंतर तयार होणारे जे दोन सेल असतात ते या पद्धतीने असतात. पण अजून गॅमेट तयार व्हायचे आहेत, म्हणून त्याच्यासाठी काय आहे, देर इज अन मेओसिस सेकंड, अँड मेओसिस सेकंड इज अन इक्वेशनल डिव्हिजन. मेओसिस सेकंड काय आहे, इट इज इक्वेशनल डिव्हिजन, सेम ॲज मायटोसिस. दोघांमध्ये फरक काय आहे, मायटोसिस आणि मेओसिसमध्ये, खरं तर मायटोसिस ही सेपरेट प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये होतं काय की अशा प्रकारचे डायाडसारखी कंडिशन तिथे फॉर्म झालेली नसते. मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं की त्याच्यातला डिफरन्स ॲक्च्युअल काय, मी तुम्हाला नंतर सांगेल. डायाडसारखी कंडिशन तिथे फॉर्म झालेली नसते, तिथे सरळ सरळ पॅरेंटल सेल असतो आणि पॅरेंटल सेलमध्ये मायटोटिक डिव्हिजन होते, म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन होते, आणि जे काही इंटरनल मटेरियल असेल ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो दोन सेपरेट सेलमध्ये. आता इथेही इक्वेशनल डिव्हिजन इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे, पण फरक काय आहे
की मेयोसिस फर्स्ट झाल्या कारणाने जे डायाड होतो आता त्या डायाडचं कंडिशन डायाडचं कन्वर्जन इक्वेशनल डिव्हिजन नंतर ट्रायाडमध्ये होईल. काय होईल? आफ्टर इक्वेशनल डिव्हिजन डायाड कन्वर्ट टू ट्रायड. त्याला ठेवा. पोर्डामध्ये ही गोष्ट क्लिअर केलेली नाही आहे आणि यावरती प्रश्न विचारलेला आहे डायाडवरती. ए आय पी एम टीमध्ये प्रश्न विचारलेला होता व्हेन डायाड फॉर्म, डायाड कधी फॉर्म होतो. मग डायाड ड्युरिंग ॲट द एंड ऑफ, ड्युरिंग म्हणण्यापेक्षा ड्युरिंग मेयोसिस वन म्हणू शकता किंवा ॲट द एंड ऑफ मेयोसिस वन तुम्हाला बोलावं लागेल. ठीक आहे. आता मेयोसिस सेकंड, मेयोसिस सेकंड इट इज अ इक्वेशनल डिव्हिजन सेम ॲज अ मायटोसिस. सिमिलरली मायटोसिस सारखं. आता झालं काय होतं इथं, इथे आपल्याला दोन सेल भेटलेले होते. सी हियर, दोन्हीही सेलमध्ये त्यांचा न्यूक्लियस होता आणि न्यूक्लियसमध्ये डिवाइड झालेले क्रोमोझोम तुम्हाला इथे दिसत आहेत. हे क्रोमोझोम कसे होते मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलेलं आहे, म्हणजे विच कन्सिस्ट द रिकॉम्बिनेशन. समजा इथं मी नॉन सिस्टर घेतो, हा जो पार्ट असेल तो रिकॉम्बिनेशन झालेला असेल. तर इथे तुम्ही पाहताय सीआर, हे रिकम्बाईन झालेले सेगमेंट्स असतील. ठीक आहे, मी दोघांच्याही ठिकाणी तुम्हाला दाखवतो रिकम्बाईन झालेले सेगमेंट. तसं तुम्ही समजून घ्या स्वतः रिकम्बाईन झालेले सेगमेंट. आता हे डायाड आहे जो पहिल्या डिव्हिजन नंतर फॉर्म झालेला आहे. मेयोसिस सेकंड पूर्वी, मेयोसिस सेकंड सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी एक मध्ये इंटरफेज आहे. जसं मायटोसिसच्या आधी इंटरफेज होते तुम्हाला माहिती आहे, सेल सायकलमध्ये इंटरफेज होते. मग इथे जे इंटरफेज आहे त्याला आपण म्हणतो इंटरकायनेसिस, वी कॉल्ड इट इंटरकायनेसिस. ठीक आहे. आता इंटरकायनेसिस सेम ॲज इंटरफेज असते, इट इज सेम ॲज इंटरफेज. फरक काय आहे दोघांमध्ये? हेअर देर इज नो रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ह्या प्रोसेसमध्ये डीएनएचं रेप्लिकेशन नाही. आपण सेल सायकलमध्ये बघितलंय की इंटरफेजमध्ये एस फेज आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन होतो, डीएनएचं डुप्लिकेशन होतो, दोन कॉपी डीएनएचे फॉर्म होतात. पण तसं इथं नाही आहे. इथे देर इज ॲबसेन्स ऑफ डीएनए रेप्लिकेशन, इथं डीएनए रेप्लिकेशन होत नाही. आहे इंटरफेस सारखे परंतु डीएनए रेप्लिकेशन आहे. डीएनए रेप्लिकेशन नसल्या कारणानं इट इज अ शॉर्ट फेज, म्हणजे इट इज फॉर शॉर्ट पिरियड, थोड्या काळासाठी ही इंटरकायनेसिस फेज असते ज्याच्याद्वारे सेल ही मेयोसिस सेकंडसाठी रेडी होते. ठीक आहे. आता याच्यातून सेल जी आहे ती मेयोसिस सेकंडसाठी रेडी झालेली आहे. आपण इथून पुढे करूया. मग इंटरकायनेसिसनंतर लगेचच इट विल बी कंटिन्यूज विथ प्रोफेज टू. कशानं कंटिन्यू होईल? प्रोफेज टू न. सेम ज्या पद्धतीने मायटोसिसपासून आपण पाहत आलेलो आहोत, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे दोन फेजेस असतील. मग मेयोसिस सेकंडसाठी आहे तर मेयोसिस सेकंडसाठी याचे फेजेस या पद्धतीने डिवाइड होतील. फेजेस देर इज अँड कॅरिओकायनेसिस सेकंड and cytokinesis second, cytokinesis second. Karyokinesis second which is divided into four phases, prophase second, then metaphase second, then anaphase second, and last one टीलोफेज सेकंड. ठीक आहे. आणि इथे सायटोकायनेसिस सेकंड. सेकंड म्हणण्याचं कारण मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं आहे, याच्याद्वारे तुम्ही डिफरन्शिएट करू म्हणजे याच्याशिवाय तुम्ही डिफरन्शिएट करू शकणार नाही मेयोसिस वनला आणि मेयोसिस टूला. ठीक आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे सेकंड सेकंड दाखवलेलं आहे. नाउ प्रोफेज सेकंड ॲज लाईक मायटोसिस. काय होतं प्रोफेजमध्ये तुम्ही रिकॉल करा स्वतः, काय होत असेल प्रोफेजमध्ये? देर इज कंडेन्सेशन ऑफ डीएनए. ओके, फर्स्ट थिंग म्हणजे क्रोमोझोम फॉर्मेशन. सेकंड थिंग, न्यूक्लिअर एनवेलोप आणि न्यूक्लिओलस काय होईल? डिसअपियर्ड.
ऍट द एंड न्यूक्लिअर एनवलप न्युक्लिअरस कम्प्लिटली डिसअपीअर्ड, अशा प्रकारची कंडिशन या ठिकाणी फॉर्म होईल. सेम इथं होतं, प्रोफेस टू मध्ये सेम होणार आहे. मग आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत तुम्ही इथे पहा, या पद्धतीने कन्वर्जन आहे दोघांमध्ये. ऍट द एंड ऑफ प्रोफेस सेकंड न्युक्लिअर एनवलप आणि न्युक्लिओलस काय होईल, डिसअपीअर्ड. सेंट्रिओल्स, सेंट्रिओल्स जे आहेत मूव्ह टुवर्ड्स द पोल अँड देर इज फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स, त्यांच्यामध्ये स्पिंडल फायबर फॉर्म होईल. परंतु आता इथे मला प्रोफेस सेकंड दाखवायची आहे, त्याच्यामुळे इथं मी दाखवत नाही. इथे आपण फक्त क्रोमोझोम सेपरेट करूया. देर इज कंप्लीट फॉर्मेशन ऑफ क्रोमोझोम्स. डीएनएचं कंडेन्सेशन झालं आणि क्रोमोझोमल फॉर्मेशन झालं. ही प्रोफेस सेकंड काय होईल, कंडेन्सेशन ऑफ न्यूक्लिअर मटेरियल अँड डिसअपिअरन्स. कशाचं आहे, डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर एनवेलोप. प्रोफेस सेकंडमध्ये झालं. प्रोफेस मेटाफेस सेकंडमध्ये काय होईल, देर इज फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर थ्रू मायक्रोट्युब्युल्स ॲज लाईक मायटोसिस. मायक्रोट्युब्युल्स थ्रू स्पिंडल फायबर फॉर्म होईल. तुमचा हा न्यूक्लिअर एनवेलोप कम्प्लिटली डिसअपिअर झालेला असेल, प्लांट सेल असेल तर सेंट्रिओल डिवाइड होऊन पोलार पोझिशन घेतलेली असेल. मायक्रोट्युब्युलच्या सहाय्याने, विथ दी हेल्प ऑफ मायक्रोट्युब्युल, दे विल बी फॉर्म द स्पिंडल फायबर्स. इथे स्पिंडल फायबर तयार केले जातील. ओके, नाउ क्रोमोझोम विल बी अरेंज्ड ॲट द इक्वेटोर. हे महत्त्वाचं आहे मेटाफेस सेकंडमध्ये. ठीक आहे, हे आधीच्या गोष्टी झालेत, मी इथे लिहून दिलेलं नाही आहे, तुम्ही ते लिहित चला. म्हटलंच तर थोडं मागे जाऊन परत लिहून घ्या. मग मेटाफेस सेकंडमध्ये होतं काय आहे, इथं स्पिंडल फॉर्मेशन झालेत. कशाद्वारे, स्पिंडल फॉर्मेशन थ्रू मायक्रोट्युब्युल्स. त्याच्यानंतर क्रोमोझोम्स काय होतील, अरेंज्ड ॲट इक्वेटोर, बरोबर, मध्यभागी क्रोमोझोम अरेंज केले जातील. मग इथे क्रोमोझोम अरेंज झालेत, विथ द स्पिंडल फायबर्स. परंतु अरेंजमेंट ह्या स्पिंडल फायबरची किंवा अटॅचमेंट स्पिंडल फायबरची सेंट्रोमेअरला विथ द हेल्प ऑफ कायनेटो कोर्स असेल, सेम ॲज मायटोसिस. ठीक आहे, प्रत्येक वेळेस मी बोलतोय म्हणजे तुमच्या ध्यानात यावं म्हणून. मग कायनेटो कोर बरोबर स्पिंडल फायबर अरेंज होतील आणि ह्या क्रोमोझोम्सला बरोबर मध्यभागी काय करतील, ते अरेंज करतील इक्वेटोरला. अनाफेस, अनाफेस सेम ॲज मायटोसिस, अगेन फ्रॉम सेंट्रोमेअर दे विल बी डिवाइड. मेओसिस फर्स्टमध्ये काय होत होतं, रिडक्शन होतं, आणि रिडक्शनमुळे काय झालं, तिथं सेंट्रोमेअरपासून डिवाइड झालेलं नव्हतं. दे विल बी डायरेक्ट सेग्रिगेट फ्रॉम इच अदर. प्रत्येक क्रोमोझोम डायरेक्ट काय होत होता, सेग्रिगेट होत होता. पण आता इथे तसं नाही आहे, इथे काय होईल, सेपरेशन, सेपरेशन फ्रॉम सेंट्रोमेअर. सेंट्रोमेअरपासून काय होतील, क्रोमोझोम सेपरेट होतील. ठीक आहे, देन मूव टुवर्ड्स, मूव टुवर्ड्स पोल्स, अपोजिट पोलकडे मूव होतील. मुवमेंट बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ स्पिंडल फायबर्स, हे तुम्हाला माहीत आहे चांगल्या पद्धतीने. मग इथं मुवमेंट दाखवूया आपण. सी हियर, क्रोमोझोम कुठे आलेत, टुवर्ड्स पोल आणि सेंट्रोमेअरपासून डिवाइड झाले. परत मुवमेंट कशी आहे, ज्याच्यामध्ये सेंट्रोमेअर जो आहे तर तो इट इज टुवर्ड्स द पोल्स. सेंट्रोमेअर जो असेल सेंट्रोमेअर पोलकडे असेल. ठीक आहे, आणि मुवमेंट बाय द स्पिंडल फायबर प्रोसेस कशी, मग क्रोमोझोमल फायबर विल बी एलॉन्गेट्स, देर इज एलॉन्गेशन ऑफ क्रोमोझोमल फायबर्स, सॉरी इंटर क्रोमोझोमल फायबर्स. ओके,
and chromosomal fibers which are from pole to chromosome or the centromere, त्या ठिकाणी असलेले present असलेले spindle fibers, they will be short or shortened because of the shortening of the chromosomal fiber and elongation of the interchromosomal fiber, the chromosomes will be moved towards the pole. ठीक आहे, that is an anaphase. ठीक आहे, आणि शेवटी देर इज अन टिलोफेज. टिलोफेज मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. आता हे दोन सेल मी या पद्धतीने घेतो, द क्रोमोझोम्स कंप्लीटली मूव्स टुवर्ड्स द पोल. याच्यातला फक्त एकच घेतलेला आहे दोघांपैकी. ओके, आता इथं मी घेतले ते, आणि अगेन न्यूक्लियर एनवेलोप अँड न्यूक्लिओलस रीअपियर्ड. ठीक आहे, आणि देर इज फॉर्मेशन ऑफ सेपरेट न्यूक्लियाय. दोघांचेही सेपरेट न्यूक्लियाय काय होतील, इथे फॉर्म होतील. मग हे दोन सेपरेट न्यूक्लियस, ठीक आहे, दोघांचे असल्या कारणानं डायाड प्लस डायाड काय होईल, ट्रायाड होईल, किंवा टेट्रायड म्हटलं तरी चालेल तुम्ही. तर दोन या ठिकाणी फॉर्म केलं जाईल. मग इथं टू डॉटर न्यूक्लियाय फॉर्म झालेले आहेत. नंतर सायटोकायनेसिस सेकंड आहे. मग प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये सेपरेशन कसं, तुम्हीच रिकॉल करा, आपण ऑलरेडी याच्यावरती भरपूर डिस्कशन केले, मी आता सेपरेट इथं डिस्कशन करणार नाही. मग प्लांट बाय सेल प्लेट फॉर्मेशन आणि ॲनिमल बाय क्लिवेज, या पद्धतीने दोघांमध्ये सेपरेशन होईल. मग दोन्हीही सेपरेट झालेत, दे विल बी कम्प्लिटली सेपरेट. सी हियर, आता हा एकाचं आणि दुसऱ्याचं सेकंड याचं, म्हणून या ठिकाणी ट्रायड दाखवायचं होतं, म्हणून मी दोघांचं या ठिकाणी घेतलेलं आहे. सी हियर, देर इज फोर हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. काय होईल, चार हॅप्लॉइड गॅमेट या ठिकाणी काय होतील, फॉर्म केले जातील. कधी, आफ्टर सायटोकायनेसिस सेकंड. फोर हॅप्लॉइड, द स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज टेट्रॅड किंवा ट्रॅड, या दोन्ही पद्धतीने तुम्ही नाव घेऊ शकता. आणि शेवटी या पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे फॉर्म झालेलं दिसेल. नाव फोर हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म, बट फ्रॉम धिस, ध्यानात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा, बट फ्रॉम धिस ओनली वन इज फंक्शनल, अनादर थ्री विल बी डिसइंटिग्रेटेड. त्यापैकी फक्त एकच फंक्शनल असेल, बाकी सगळे डिसइंटिग्रेट होईल. मायटोसिसमध्ये आपण काय बघितलं होतं, सॉरी, आपण मायटोसिसमध्ये बघितलं होतं की सगळे फंक्शनल आहे, पण आता इथे तिथे दोनच फॉर्म होत होते, चार. इथे त्यांना ठेवा, आता एकच फंक्शनल असेल, बाकी सगळे डिसइंटिग्रेट होतील, बट आणखीन एक चेंज, तेही तिथे लिहा, ओनली इन फिमेल नॉट इन मेल. काय असेल मग, मी इथे देतो, फ्रॉम फोर हॅप्लॉइड गॅमेट्स, चार हॅप्लॉइड गॅमेटमधून, मग इफ इट इज इन मेल, मेलसाठी या पद्धतीने साईन आहे, अँड इफ इट इज इन फिमेल, इफ इट इज इन मेल ऑल फंक्शनल. सगळे काय असतील, सगळे फंक्शनल, म्हणजे सगळे पुढे फर्टिलायझेशनचे कामी येतील. बट इन फिमेल ओनली वन इज फंक्शनल, एकच फंक्शनल असेल, अँड अदर थ्री विल बी डिसइंटिग्रेटेड. आणि फंक्शनलचं मीनिंग काय होतं हे ध्यानात ठेवा, फंक्शनलचं मीनिंग काय आहे, फंक्शनल म्हणजे युजफुल इन फर्टिलायझेशन. फंक्शनल म्हणजे काय आहे, फर्टिलायझेशनमध्ये युजफुल असेल. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द मेयोसिस सेकंड. सगळे याचे फंक्शन्स मी सुरुवातीलाच घेतलेले आहेत, इथे काय मी रिपीट करणार नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेयोसिस खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. एक कंडिशन या ठिकाणी देतो, कारण त्याच्या बेसिसवरती तुम्हाला प्रश्न विचारलेली आहेत, ती कंडिशन काय आहे. एक प्रश्न असा विचारला गेला आहे, आणि एकदा नाही बऱ्याच वेळेस, फॉर द फॉर्मेशन ऑफ, प्रश्न असा आहे, फॉर द फॉर्मेशन ऑफ 1000 सीड्स, ध्यानात घ्या, फॉर द फॉर्मेशन ऑफ
1000 सीड हाउ मेनी डिविजन्स और मेओटिक डिविजन्स आर रिक्वायर्ड. काय म्हटले त्यांनी, 1000 सीड साठी, फॉर 1000 सीड हाउ मेनी मेओटिक डिविजन्स आर रिक्वायर्ड असा प्रश्न आहे. थोडंसं डिफरंट वेगळा, पण याच्यामध्ये टेन्शन घेण्याची गरज नाही आहे किंवा एकदम स्वतःला कन्फ्यूज करण्याचीही गरज नाही आहे. आता इकडे सीड विचारलंय, सीड इज नॉट ए गॅमेट, ध्यानात ठेवा सीड हे गॅमेट नाहीतर आपण लगेच सुरू करतो. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तसं, मग 1000 सीड आहे ना, मग काय करावं लागेल, 1000 डिव्हिजन लागतील, 1000 डिव्हिजन आपण सरळ त्याचं मिनिंग घेतो, पण तसं नाही आहे इथे. ॲक्च्युली सीड इज नॉट ए गॅमेट, सीड तर आफ्टर फर्टिलायझेशनचं प्रोडक्ट आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 3 स्टेजेस असतात, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशनल स्टेजेस. प्री फर्टिलायझेशन, प्री फर्टिलायझेशनमध्ये होणार काय हे तुमचं गॅमेटोजेनेसिस. प्री फर्टिलायझेशनमध्ये काय होईल हे गॅमेटोजेनेसिस होईल, ठीक आहे. फर्टिलायझेशनच्या वेळेस काय होईल, मेल आणि फिमेल गॅमेट फर्टिलाइज होतील, आता दोन्ही फर्टिलाइज झाले. आणि पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय होईल, हे जे फर्टिलाइज झालेलं पार्ट आहे विच फॉर्म दी झायगोट, नंतर एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट होतो, एम्ब्रिओ विल कन्वर्ट दी सीड अँड फ्रूट. म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, सीड आणि फ्रूट तयार होतो, एम्ब्रिओजेनेसिस पण होतं, सीडही तयार होतं आणि फ्रूटही तयार होतं. म्हणजे याचा अर्थ सीड हे प्रोडक्ट झालं आफ्टर फर्टिलायझेशन, हे फर्टिलायझेशन नंतरचं प्रोडक्ट झालं. तुम्हाला फर्टिलायझेशनच्या पूर्वीची घ्यायची. मग आता जर 1000 सीड तुम्हाला तयार करायचे असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला मेल आणि फिमेल गॅमेट किती 1000 फर्टिलायझेशन करावे लागतील, कारण हे फर्टिलायझेशन नंतरचं प्रोडक्ट आहे. किती करावं लागतील, 1000 फर्टिलायझेशन करावे लागतील, म्हणजे तुम्हाला 1000 मेल गॅमेट आणि 1000 फिमेल गॅमेट लागतील, बरोबर. 1000 मेल गॅमेट जर तुम्हाला तयार करायचे असेल, इथं काय सांगितलं मी, ऑल फंक्शनल, ऑल फंक्शनल, बरोबर ना. मग 1000 मेल गॅमेट तयार करायचे आहेत, एका मेओसिसनंतर तुम्हाला 4 भेटतात, एका मेओसिसनंतर किती भेटतात तुम्हाला, 4 मेल गॅमेट भेटतात. 1000 4 डिवाइड करा, 1000 डिवाइडेड बाय 4 काय भेटेल तुम्हाला, 250. म्हणजे काय होईल आता तुम्हाला, इथं 250 मेओटिक डिव्हिजन लागत आहेत, कशासाठी, 1000 गॅमेटसाठी, 1000 मेल गॅमेट आणि 1000 फिमेल गॅमेटसाठी काय करावं लागेल आता. मग इथं स्टेटमेंट आहे, ओनली वन इज फंक्शनल, फक्त एकच फंक्शनल आहे, म्हणजे प्रत्येक डिव्हिजन नंतर तुम्हाला एकच फिमेल गॅमेट भेटणार आहे, 4 नाही. म्हणजे याचा अर्थ 1000 फिमेल गॅमेटसाठी तुम्हाला किती डिव्हिजन लागतील, यू रिक्वायर्ड 1000 डिव्हिजन्स. किती डिव्हिजन लागतील तुम्हाला, 1000 डिव्हिजन लागतील. म्हणजेच शेवटी ह्या दोघांना प्लस करा, 250 प्लस 1000 म्हणजे किती होईल, 1250 इतके डिव्हिजन्स लागतील तुम्हाला 1000 सीड्स तयार करण्यासाठी. इज इट क्लिअर. या पद्धतीचे बरेच प्रश्न विचारले गेलेले आहे. मग असे पण प्रश्न आहे की तुम्हाला 1000 फिमेल गॅमेट किंवा एग इज ए फिमेल गॅमेट, ध्यानात ठेवा, फिमेल गॅमेट, मेल गॅमेट इज ए स्पर्म, ओके, आणि फिमेल गॅमेट इज ए एग ऑर ओव्हा, या पद्धतीने नावं दिली जातात, ठीक आहे. आणि जर समजा प्लांट असेल तर प्लांटमध्ये स्पर्मऐवजी कधी कधी पोलन ग्रेनचं नाव घेतला जातो, ठीक आहे, ही नावं आहेत. मग इफ यू हॅव टू फॉर्म 1000 एग, देन हाऊ मेनी मेओटिक डिव्हिजन यू शुड हॅव टू फॉर्म, सॉरी, हाऊ मेनी मेओटिक डिव्हिजन देअर इज रिक्वायर्ड, किती मेओटिक डिव्हिजन लागतील 1000 एग तयार करण्यासाठी. सिम्पल आहे, एकच फंक्शन असतं, म्हणजे 1000 सगळे काय लागतील, मेओटिक डिव्हिजन लागतील, तेव्हा जाऊन तुम्हाला 1000 एग भेटणार आहे. फंक्शनल एगा, जर प्रश्न फंक्शनल एगचं विचारला असेल तर त्या पद्धतीने. इज इट क्लिअर. याच्यातले जे प्रॉब्लेम्स विचारले जातात ते प्रॉब्लेमही मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आता हा चॅप्टर या ठिकाणी पूर्ण झाला आहे. रिलेटेड टास्क तुम्हाला आजच प्रोव्हाइड केला जाईल, टास्क पूर्ण करा. त्याच्यानंतर त्या चॅप्टरच्या खालचे लेवल 1, लेवल 2, लेवल 3 तीनही MCQs सॉल्व्ह करा. इवन त्याबरोबर प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले MCQs पण टाकलेले आहेत त्यालाही सॉल्व्ह करा. आणि नंतर मला काय करायचं आहे त्याचे डाऊट्स पाठवायचे आहेत. हे सगळं करण्यासाठी मी तुम्हाला उद्याचा एक दिवस देईल आणि परवाचा एक दिवस देईल, ठीक आहे. या 2 दिवसामध्ये सगळे MCQs तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे.
परवा संध्याकाळपर्यंत मला काय करायचे आहेत, तुम्ही सगळे डाऊट्स डायरेक्ट पॉईंट वाईज पाठवायचे. टास्क 1 एक दोन तीन चार काय नंबर असेल असे डाऊट, टास्क 2 इतके, टास्क 3 इतके डाऊट्स, लेवल 1 चे हे डाऊट, लेवल 2 चे, या पद्धतीने तुम्हाला तुम्ही मला अरेंज करून ते मला पर्सनली व्हॉट्सअप करायचे आहेत. ठीक आहे, त्याच्या पुढच्या दिवशी त्याचे सगळे डाऊट्स क्लिअर केले जातील आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण पाहूया काय करायचं, टेस्ट घ्यायची कशा पद्धतीने जायचं हे आपण नंतर पाहूया. ठीक आहे, सूचना सगळ्यांना कळलेली असेल. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.